कृष्णा नदीला आलेला महापूर ओसरलाय, पण आता खऱ्या समस्या समोर येऊ लागल्यात। नमस्कार, नेक्स्ट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेले 2-3 दिवस झालं बिजवडी हे गाव पूर्णपणे 80% पाण्याखाली होतो। आता पूर ओसरलेला आहे आणि ओसरल्यानंतर तिथली बाजारपेठ आहे ती पाण्यातून बाहेर निघलेली आहे। ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या व्यापाऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत, त्यांचं काय नुकसान झाले किंवा शासनाकडून त्यांना मदत मिळाली की नाही किंवा त्यांच्या काय अपेक्षा आहेत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुरानं मोठा फटका बसलाय। 2 वर्षांच्या लॉकडाऊन मधून व्यापारी सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरानं व्यापाऱ्यांचे सर्व प्रयत्न वाहून नेलेत। लॉकडाऊन, धंदे बंद, त्यानंतर धंदा कमी, सगळेकडनं व्यापारी वर्ग त्याचा सापडलाय। त्यातच आता हे महापूर अचानक रात्रीचा चढला, त्यामुळं आम्हाला या दुकानातलं काहीही चढता आलं नाही। संपूर्ण दुकानाचं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण दुकानाचं फ्रीज म्हणा, फर्निचर म्हणा, माल म्हणा सगळा वाहून गेलेला आहे। कोणत्याही दुकानाच्या वरनं नाव ठेवलं एवढं पाणी होतं, त्यामुळं शासनानं आमचा विचार करून आम्हाला जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। किरकोळ मदत देऊन काही जवळ व्यापाऱ्याचं होणार नाही। अगोदरच व्यापारी मेटाकुटीला आलेला आहे, त्याकरता आम्हाला शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं। आम्ही व्यापारी संघटनेमार्फत बरीच लॉकडाऊनमध्ये आम्ही कामकाज केलेले आहे, लोकांना मदत केली आहे, ऑक्सिजनच्या मशिनी आल्या, रक्तदानाचं शिबिर घेतले, बरंच असं आम्ही उपक्रम घेतले। त्यामुळे त्यांनी व्यापारी संघटनेला जरा हे करावं, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करावं, जसं जेवढ्या चांगल्या पद्धतीने होईल तेवढं त्यांनी करावं। हे एक आमची हात म्हणून शासनाला विनंती आहे। आम्ही पाहत आता संपलो आहे, त्यातनं आम्हाला काहीतरी उभारी मिळावी ही आमची एवढी अपेक्षा आहे। जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे कसे नुकसान झाले आहे याचं उदाहरण भिलवडीमध्ये दिसते। इथली लोकसंख्या 50,000 आसपास आहे। या गावाला 12 वाड्या जोडलेल्या आहेत। भिवडी गावातील मुख्य बाजारपेठेतील वार्षिक उलाढाल ही अंदाजे 40 कोटींच्या आसपास आहे, पण ही उलाढाल गेली 2 वर्ष लॉकडाऊन आणि 1 वर्षाआड पूर आल्यामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। 2005 साली पूर आला होता, त्यानंतर 6 ला आला, त्यानंतर 2019 मध्ये तर खूपच कृष्णाकाळ अगदी उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं। आणि बघायला गेलं तर या पंचकृषीमध्ये आयुर्वेद आणि पंचकर्म प्रॅक्टिस करणारा मी इथं एकमेव असा आयुर्वेदिक डॉक्टर आहे। आणि गेली 12 वर्षापासून रुग्णसेवा, आरोग्य शिबिर याचं सातत्यानं आयोजन करतो, व्याख्यानं पण घेतो, पण प्रत्येक वर्षी जर असाच पूर येणार असेल आणि असं जर हे इतकं मोठं नुकसान होणार असेल तर हे खूपच दुर्दैव असं वाटतं। कारण एक तर ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यासाठी बरेच मोठे आयुर्वेदिक डॉक्टर्स काम करायला तयार नसतात, तरी या पंचकृषीमध्ये गेली 12 वर्षापासून मी इथं सेवा देत आहे। 2019 महापुरामध्ये सुद्धा मोठा फटका बसला, जवळजवळ 15-16 लाखाचं आयुर्वेद क्लिनिकचं नुकसान झालं। त्यावेळेस औषधंही मला काढता आली नव्हती, तरी या काळात औषधं बाहेर काढली, पण फर्निचरचं बाकीचं असेल, थोडं औषधांचं असेल, पंचकर्म सुरूंचं असतील, याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं। जवळजवळ 7-8 लाख रुपयाला यावर्षीही फटका बसलेला आहे। आणि दरवर्षी जर असा फटका बसणार असेल तर नक्कीच आम्ही यातून उद्ध्वस्त होऊ शकतो। कृष्णाकाठी मला नाही वाटत की यातून बऱ्यापैकी सावरू शकेल, कारण दरवर्षी जर असा मोठ्या प्रमाणात जर पूर येऊ लागला तर भिलवडीची बाजारपेठ कायमस्वरूपी उठेल असं मला वाटतं। आणि शासनानं पण याची दखल घेऊन व्यापाऱ्यांसाठी असतील, डॉक्टर्स असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी तातडीनं मदत न करता त्याचा GR करावा। 2019 पुराचा अनुभव असल्यानं यंदाच्या पुरामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानातील काही माल काढला, पण निम्म्यापेक्षा जास्त माल हा पुरात अडकल्यानं व्यापारी हा पूर्णपणे खचून गेलाय।
अगोदर व्यापारी कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त आहे, लॉकडाऊनमुळे व्यापार होत नव्हता, अशा वेळेला परत एकदा 2021 महापुराचं तोंड आमच्या सगळ्या बिरोडकर व्यापाऱ्यांना बघायला मिळालं. काल मंत्री महोदयांचा दौरा झाला, उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारसुद्धा आलेले. डॉक्टर पतंगराव कदम साहेब ज्यावेळेला मदत आणि पुनर्वसन मंत्री होते त्यावेळेला साहेबांनी मदत पण केली आणि अंकलकोपसारख्या ठिकाणी काही लोकांचं पुनर्वसनसुद्धा केलं. त्याच धर्तीवर आमच्या पंचीलनगर येथील ग्रामस्थांचं पुनर्वसन वडेट्टीवार साहेबांनी करावं आणि याचबरोबर जी मदत आता जाहीर झालेली आहे, आम्हाला 10,000 मदत जाहीर झाली अशी बातमी आहे, ती मदत योग्य तो पंचनामा करून वाढवावी अशी आमची या सरकारकडून अपेक्षा आहे. मायबाप सरकार आहे, निश्चितपणे आम्हाला या सरकारकडून मोठी मदत मिळेल अशी आमच्या सगळ्या व्यापारी, ग्रामस्थ आणि खास करून आमच्या शेतकरी बंधूंच्या वतीनं सगळ्यांना नम्र विनंती आहे. दुकानाचं माझं म्हणजे फार नुकसान झालं, तुम्ही आता बोलू शकता फर्निचर वगैरे खराब झालं सर. दुकान कशात? मोबाईल शॉप. किती नुकसान झाले? मोबाईल थोडीफार खराब झाले, ॲक्सेसरीज खराब झाली आणि पाणी लगेच वाढल्यामुळे ते नेताही आलं नाही मला. फर्निचरचं फार नुकसान झालं. तरी किती अंदाजे नुकसान झाले? तरी 1,00,000 झाले. आणि आता इलेक्ट्रिक वगैरे सगळं जोडणी वगैरे सगळंच रंगरंगोटी पण करावी लागेल सगळंच काय. सरकारने व्यापाऱ्यांना तुटपुंजी मदत न करता भरघोस मदत करण्याची मागणी आता ते करतायत. आपण पूरग्रस्त व्यापाऱ्यांशी बोललेलो आहे. शासनाकडून जी मिळणारी मदत आहे ती अतिशय तुटपुंजी आहे. भरीव स्वरूपात मदत मिळावी अशीच अपेक्षा यावेळी व्यापाऱ्यांनी केलेली आहे. बिलोडीहून मॅक्स महाराष्ट्र न्यूज, राजाराम सक्ती, सांगली.